नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की 10 नोव्हेंबरला महा TET परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत आणि त्यासाठीच मी या विषयात विचारल्या जाणारी MCQ सिरीज सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण आम्ल आम्लारी व क्षार या टॉपिकवरील इम्पॉर्टंट MCQ आणि PYQ पाहणार आहोत. तर महा TET 2024 कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, तसेच डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित MCQ प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपलं आजचं सेशन सुरू करूयात. तर आजचा प्रश्न आहे, चिंचेमध्ये कोणते आम्ल असते? तर चिंचेमध्ये टार्टारिक हे आम्ल असते, हे लक्षात ठेवा. चिंचेमध्ये टार्टारिक, त्याच्यानंतर दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक आम्ल असते. ऑक्झॅलिक ॲसिड हे सिंथेटिक आम्ल आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो टार्टारिक आम्ल हे असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. लॅक्टिक आम्ल टिंबटिंबमध्ये असते, जसं की आत्ताच आपण पाहिलं लॅक्टिक ॲसिड हे दह्यामध्ये असते. सो द करेक्ट आन्सर इज क, दही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. टोमॅटोमध्ये कोणते आम्ल असते? टोमॅटोमध्ये सायट्रिक आम्ल हे असते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, टोमॅटोमध्ये सायट्रिक, दह्यामध्ये लॅक्टिक, चिंचेमध्ये टार्टरिक, हे 3 आम्ल 3 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रेझेंट असतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. मधमाशीच्या दंशामध्ये कोणते आम्ल आढळते? तर मधमाशीचा दंश जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्मिक ॲसिड नावाचे आम्ल आढळते. तर मुंग्या आणि मधमाशी आणि इतर कीटक भक्ष्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि इतर कीटकांना धोक्याचा इशारा देण्यासाठी विष म्हणून फॉर्मिक ॲसिड तयार करतात. तर फॉर्मिक ॲसिडच्या नावावरूनच मुंग्यांना फॉर्मिका असं म्हटलंय. सो द करेक्ट आन्सर इज अ बी, फॉर्मिक ॲसिड. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आता खालीलपैकी तीव्र आम्ल कोणते आहे? तर ऑप्शन्स दिलेत आपल्याला, ॲसिडिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि टार्टरिक आम्ल. तर तीव्र आम्ल कशाला म्हणायचं? तीव्र आम्ल हे आम्ल असतं की जे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचं जे डिसोसिएशन किंवा विरेचन जे आहे ते मॅक्सिमम प्रमाणात किंवा खूप साऱ्या प्रमाणात होतं आणि त्याचा pH हा खूप कमी असतो. तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे सल्फ्युरिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, खालील कारण व परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण दिलंय पाणी हे संयुग आहे आणि त्याचा परिणाम दिलाय पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, म्हणजे वेगळे आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला, फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अ आणि ब योग्य आणि चौथा ऑप्शन अ आणि ब दोन्ही अयोग्य. विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या, हा जो प्रश्न आहे तो महा TET 2021 पेपर 1 विचारण्यात आलेला होता, म्हणजे हा PYQ आहे. तर इथे आपण आता याचं उत्तर पाहूयात. कारण दिलंय पाणी हे संयुग आहे. तर पाण्याच्या संयुग असण्यामुळे त्याचा परिणाम विचारलाय. तर पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, हा याचा परिणाम सांगितलाय. तर आपल्याला बघायचंय कारण आणि परिणाम याच्यामध्ये योग्य किंवा अयोग्य काय आहे. तर आपल्याला माहिती आहे पाणी जे बनतं H2O ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन गोष्टींपासून बनतं. तर हायड्रोजन जो वायू आहे तो ज्वालाग्राही वायू आहे, म्हणजे तो पेट पकडतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. आता हे ज्या वेळेस दोन एकमेकांसोबत कंबाईन होतात त्यावेळेस रिझल्टिंग जो प्रोडक्ट असेल H2O, तर तो ना स्वतः पेटतोय आणि ना स्वतः पेटता तो जळण्यास किंवा ज्वलण्यासही मदत करत नाही, या उलट तो जळणाऱ्या गोष्टी विझवण्याचं काम करतो. तर या दोन भिन्न जे गुणधर्म आहेत त्यांचे हे याच्याशी विसंगत आहेत, म्हणजे याच्यामध्ये कारण अ हे योग्य आहे कारण पाणी हे संयुग आहे, आपल्याला माहिती आहे ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन एलिमेंट्सपासून किंवा मूलद्रव्यांपासून बनलंय. आणि कारण जे दिलंय
कारणामध्ये सांगितलंय आपल्याला की त्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, म्हणजे त्याचा परिणाम ही योग्य आहे. म्हणजे याच्यामध्ये जो ऑप्शन असणार आहे तो दोन्ही अ आणि ब योग्य. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3, दोन्ही अ आणि ब योग्य. ठीक आहे मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न पाहूयात. आता हायड्रोक्लोरिक ऍसिडचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते? आपल्याला माहित आहे हायड्रोक्लोरिक, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, क्लोरिक म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरीन असणार आहे. सो याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन असणारा ऑप्शन कुठला आहे? तो ऑप्शन अ आहे, HCl. सो हा करेक्ट ऑप्शन असणार आहे याच्यामध्ये. HF जे आहे ते हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, HNO3 हे नायट्रिक ऍसिड आहे आणि KCl हे पोटॅशियम क्लोराईड आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, HCl हे हायड्रोक्लोरिक ऍसिडचे रासायनिक सूत्र आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे आम्लांमध्ये हे मूलद्रव्य असतेच. तर आपण आम्लांचे पहिले उदाहरण घेऊयात. आता जस्ट आपण पाहिलं हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, त्याच्यानंतर अजून घेऊयात आपण H2SO4, त्याच्यानंतर आपण घेऊयात उदाहरण H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, त्याच्यानंतर घेऊयात CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड, आणि एक लास्ट उदाहरण पाहूयात आपण HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. तर आता या चारही उदाहरणामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठला कॉमन मूलद्रव्य दिसतोय? तर प्रत्येकामध्ये हायड्रोजन हा मूलद्रव्य कॉमन दिसतोय, म्हणजेच आम्लांमध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असतेच. तर याचा करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो असणार आहे ऑप्शन ब, हायड्रोजन. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डॅश डॅशला रसायनांचा राजा असे संबोधतात. तर ऑप्शन्समध्ये सल्फ्युरिक ऍसिड विषयी आपण पाहूयात. तर याचा वापर जो आहे तो खतांमध्ये केला जातो, रंगांमध्ये केला जातो, जेट इंधनामध्ये, केरोसिनमध्ये आणि कारच्या बॅटरी या सगळ्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सल्फ्युरिक ऍसिडचा वापर केला जातो. तसेच सल्फ्युरिक ऍसिड हे अत्यंत क्रियाशील आहे, हे आपण पाहिलं होतं मागच्याच क्वेश्चनमध्ये की हे तीव्र ऍसिड आहे. तसेच हे बाकीच्या ऍसिड्सला विरघळू शकते आणि याचा जो याची जी कॉस्ट आहे किंवा याची जी किंमत आहे ती खूप कमी आहे, म्हणून सल्फ्युरिक ऍसिड हे रसायनांचा राजा असं त्याला म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ऍसिड ऑप्शन ए. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच, इथं विचारलंय वाफाळ, वाफाळ म्हणजे ज्या ऍसिडमधनं वाफा येतात. सपोज हे ऍसिड असेल आणि त्याच्यामधनं वाफा येत असतात तर त्याला आपण वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो. तर वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच काय? सल्फर ट्रायऑक्साईड आणि H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड यांचं मिश्रण, त्याला आपण वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो. तर वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड जे बनतं ते सल्फर ट्रायऑक्साईड आणि H2SO4 पासून बनतं, त्यालाच दुसरा जो शब्द आहे तो आहे ओलियम. सो मित्रांनो लक्षात ठेवा, वाफाळ सल्फ्युरिक ऍसिडला ओलियम असेही म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? तर हा जो प्रश्न आहे तो महाटीईटी 2021 पेपर 2 विचारण्यात आलेला होता, म्हणजे हा PYQ आहे. सो उभयधर्मी म्हणजे एक असे ऑक्साईड का जे आम्ल आणि आम्लारी या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात. तर जनरली ॲल्युमिनियम असेल, त्याच्यानंतर झिंक असेल, ह्या एलिमेंटपासून किंवा या मूलद्रव्यापासून बनणारे जे ऑक्साईड्स असतात ते उभयधर्मी असतात, ते दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात, आम्लांचेही आणि आम्लारींचे पण. तर याच्यामध्ये झिंक असणारा झिंक ऑक्साईड ऑप्शन क आहे की जो उभयधर्मी आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर असणार आहे झिंक ऑक्साईड ऑप्शन क. ठीक आहे, तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सोडियम हायड्रोऑक्साईड डॅश डॅश आहे. तर जसं आपण H2SO4 बाबतीत पाहिलं होतं हा तीव्र आम्ल होता. आता आपल्याला पाहायचं NaOH बाबतीत. जसा H2SO4 किंवा सल्फ्युरिक ऍसिड पाण्यात विरघळल्यानंतर त्याचं विरेचन जे आहे पूर्णतः होतं, तसंच सोडियम हायड्रोऑक्साईडच्या बाबतीत पण तेच आहे. ज्यावेळेस सोडियम हायड्रोऑक्साईड पाण्यात विरघळलं जाईल त्यावेळेस त्याचंही पूर्ण विरेचन होतं, म्हणून
सल्फ्युरिक ऍसिड सारखाच एनएओएच जो आहे तो एनएओएच हा तीव्र आम्लारी असणार आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे क, तीव्र आम्लारी. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते आम्ल बॅटरीमध्ये वापरतात? बॅटरीमध्ये म्हणजेच आपण बघतो घरामध्ये इन्व्हर्टरसाठी बॅटरी वापरतात, तर त्या बॅटरीमध्ये आम्ल असतं. तर ते आम्ल जे आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे सल्फ्युरिक आम्ल. तर सल्फ्युरिक आम्ल वापरतात आणि त्या बॅटरीला लीड ॲसिड बॅटरी असे म्हणतात. तर लीड ॲसिड बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिडचा वापर होतो. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे क, सल्फ्युरिक आम्ल. मित्रांनो लक्षात असू द्या, बॅटरीमध्ये सल्फ्युरिक आम्लचा वापर केला जातो. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नायट्रिक आम्ल साठवण्याच्या टाक्या डॅश डॅश या धातूच्या केलेल्या असतात. मित्रांनो आपल्याला माहिती आहेत की ॲसिड्स जे आहे किंवा आम्ल जे आहेत ते हे अभिक्रिया दाखवतात मेटलसोबत किंवा धातूंसोबत. तर ज्यावेळेस जनरली आम्ल जे असतात मेटलसोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅस किंवा H2 हा हवेमध्ये सोडतात. तर H2 हा किंवा हायड्रोजन गॅस हा ज्वलनशील आहे आणि त्याच्यामुळे आपण जनरली मेटल हे यूज नाही करू शकत ॲसिड स्टोअर करण्यासाठी. तर नायट्रिक ॲसिडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नायट्रिक ॲसिड साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्या वापरतात, कारण ॲल्युमिनियम हा एक असा धातू आहे की जो नायट्रिक आम्लासोबत त्याच्या कुठल्याही सहनतीला म्हणजे कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनला त्याच्यासोबत त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणजेच ॲल्युमिनियम आणि नायट्रिक ॲसिड यांची अभिक्रिया होत नाही, म्हणूनच त्या साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्यांचा वापर केला जातो. लक्षात असू द्या मित्रांनो, नायट्रिक आम्ल साठवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या टाक्यांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, शीतपेयामध्ये बुडबुडे खालीलपैकी कोणत्या आम्लामुळे येतात? तर शीतपेय म्हणजे जनरली आपण जे उन्हाळ्यामध्ये पितो त्याला आपण शीतपेय म्हणतो, थम्सअप असेल पेप्सी असेल. तर जर आपण ऑब्झर्व केलं ज्यावेळेस आपण ती बॉटल उघडतो किंवा ती बाटली खोलल्यानंतर त्याच्यामधून बबल्स किंवा बुडबुडे बाहेर येतात. जसं ते झाकण खोलल्या जातं त्याच्यामध्ये असणारा जो गॅस आहे तो किंवा जो वायू आहे तो बबल्सच्या स्वरूपात किंवा बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर यायला लागतो. तर आपण जर याच्या प्रोडक्शनमध्ये पाहिलं, शीतपेयाच्या प्रोडक्शनमध्ये जर पाहिलं तर शीतपेयामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. उच्च दाबाला कार्बन डायऑक्साईड त्या शीतपेयामध्ये विरघळवलेला असतो. ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड शीतपेयामध्ये विरघळला जातो त्यावेळेस किंवा त्या शीतपेयामध्ये विरघळल्यानंतर त्याचं जे कन्वर्जन आहे म्हणजे ते शीतपेयामधलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तो विरघळून कार्बोनिक ॲसिड नावाचं एक ॲसिड किंवा आम्ल बनतं. तर हे कार्बोनिक ॲसिड जे आहे किंवा कार्बोनिक आम्ल जे आहे ते अत्यंत सौम्य आम्ल आहे, त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत नाही. पण ज्यावेळेस ते त्याच्यावरचा दाब काढला जातो किंवा ज्यावेळेस त्या बाटलीचं झाकण खोलल्या जातं त्यावेळेस तेच कार्बोनिक ॲसिड जे आहे ते परत कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये बाहेर यायला लागतं आणि त्यालाच आपण बुडबुडे येणे असं म्हणतो. तर मग याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कार्बोनिक आम्ल. तर मित्रांनो लक्षात असू द्या, शीतपेयामध्ये कार्बोनिक आम्लामुळे बुडबुडे येतात. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपण प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. तर हा प्रश्न जो आहे तो महाटीईटी 2021 पेपर 2 विचारलेला आहे, म्हणजे हा PYQ महत्वाचा प्रश्न आहे. तर क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात. तर विरंजक कशाला म्हणायचं? विरंजक म्हणजेच ब्लीच. ब्लीच एक असा पदार्थ आहे की ज्याचा वापर करून आपण कापडावरचे डाग काढू शकतो, त्याला आपण ब्लीच असे म्हणतो. तर ज्यावेळेस क्लोरीनची अभिक्रिया ही विरिगिरेल्या कोरड्या चुनासोबत होते त्यावेळेस ब्लीच तयार होतो. तर विरिगिरेला कोरडा चुना म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन, या दोन्हींची रिॲक्शन ज्यावेळेस होते किंवा या दोन्हींची अभिक्रिया ज्यावेळेस होते
त्यावेळेस ब्लिचिंग पावडर तयार होते. ब्लिचिंग पावडर, तर ही ब्लिचिंग पावडर म्हणजेच विरंजक चूर्ण. थोडक्यात याचा वापर करून कपड्यांवरचे डाग आपण काढू शकतो. तर लक्षात असू द्या, याचा जो ऑप्शन आहे करेक्ट तो आहे विरिगेल्ला कोरडा चुना. तर पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. हा लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे, हा PYQ आहे, याच्यावर तुम्हाला परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात येणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. खालीलपैकी पाण्यात द्रवणीय असणारा आम्लधर्मीय व ज्वलनविरोधक असा वायू कोणता? आपण आत्ता शीतपेयाच्या बाबतीत एक गोष्ट पाहिली होती. शीतपेयामध्ये काय करतात, कार्बन डायऑक्साईड हा पाण्यामध्ये मिसळवतात उच्च दाबाखाली. तर हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस कार्बोनिक ऍसिड बनतं. कार्बोनिक ऍसिड तयार होतं आणि ही कार्बोनिक ऍसिड जे आहे ते ऍसिड म्हणजेच अल्टिमेटली ते असणार आहे आम्लधर्मी. आणि आपल्याला माहिती आहे की CO2 हा ज्वलनविरोधक आहे, म्हणजे CO2 किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये गोष्टी जळू शकत नाही, तो ज्वलनास मदत करत नाही. म्हणून त्याच्यामध्ये हा CO2 जो आहे तो ज्वलनविरोधक म्हणून काम करतो. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड. तो पाण्यात द्रवणीय आहे, त्याच्यानंतर आम्लधर्मीय आहे आणि ज्वलनविरोधक आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे अ, कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये. ऑप्शन्स दिलेत, लाल लिटमस निळा होतो, लिटमस हिरवा होईल, निळा लिटमस लाल होईल, लिटमसवर परिणाम करणार नाही. तर इथे तुम्हाला दिसतंय की इथे दोन प्रकारचे लिटमस वापरलेत, एक आहे निळा लिटमस आणि खाली आहे ऍसिड. ज्यावेळेस आपण ऍसिडमध्ये निळा लिटमस बुडवू त्यावेळेस आपल्याला ऍसिडमध्ये बुडलेला लिटमसचा रंग लाल झालेला दिसतोय. आणि ज्यावेळेस आपण बेस म्हणजे आम्लारी, मी इथं लिहितो आम्लारी, इथे काय केलंय, इथे लाल लिटमस आम्लारीमध्ये बुडवलाय आणि त्याचा रंग जो झालाय तो झालाय निळा. तर मग ज्यावेळेस सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये आपण हा लिटमस बुडवला तर काय होईल? तर आपल्याला माहिती पाहिजे की सोडियम क्लोराईड किंवा मीठ याचं द्रावण जे आहे ते उदासीन आहे आणि उदासीन द्रावणाचा लिटमसवरती काहीही परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये लाल लिटमस बुडवला काय आणि निळा लिटमस बुडवला काय, त्या लिटमसवरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ड, लिटमसवर परिणाम करणार नाही. तर मित्रांनो लक्षात असू द्या, लाल लिटमस आणि निळा लिटमस, ज्यावेळेस निळा लिटमस आपण ॲसिडमध्ये बुडवतो त्यावेळेस तो लाल होतो, लाल लिटमस ज्यावेळेस आम्लारीमध्ये बुडवतो त्यावेळेस तो निळा होतो. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. शुद्ध पाण्याचा pH हा डॅश डॅश असतो. तर शुद्ध पाणी आणि त्याचा pH, आपल्याला हे माहिती पाहिजे की pH कुठला कधी असतो. आता ज्यावेळेस ऍसिड असेल किंवा आम्ल असेल त्यावेळेस जो pH आहे तो 0 पासून 6 पर्यंत दिलाय, हा ऍसिडचा किंवा आम्लाचा pH आहे. तोच जर आपण आम्लारीचा किंवा बेसचा pH पाहिला तर तो pH आहे 8 ते 14. म्हणजे जर pH 0 ते 6 असेल तर ते आम्ल असेल, 8 ते 14 असेल तर ते आम्लारी असेल, आणि जर ते 7 असेल तर ते न्यूट्रल किंवा उदासीन असेल. तर आपल्याला हे माहीतच आहे की शुद्ध पाणी हे उदासीन प्रकारचं असतं, म्हणजेच उदासीन पाण्याचा जो pH आहे तो असणार आहे 7. तर ऑप्शन्स पाहूयात आपण. हो, याच्यामध्ये दिलंय 7, त्याचा करेक्ट जो ऑप्शन आहे तो ऑप्शन क, 7 हा आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, आम्ल ज्यावेळेस असेल त्यावेळेस pH 1 ते 6, आम्लारीसाठी pH 8 ते 14 आणि उदासीनसाठी pH 7. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यत काय वापरले जाते? तर सार्वजनिक जलाशयामध्ये जनरली ब्लिचिंग पावडर वापरली जाते आणि ब्लिचिंग पावडर हा सोर्स जो आहे किंवा हा जो स्रोत आहे तो क्लोरीनचा स्रोत आहे.
तर क्लोरीन हानिकारक सूक्ष्मजीव मारण्यासाठी किंवा निष्क्रिय करण्यासाठी उपयोगी आहे. आता क्लोरीन ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वापरू किंवा ब्लिचिंग पावडर त्याच्यामध्ये वापरू, त्यावेळेस काय होईल, त्याच्यामुळे जे असणारे त्याच्यात जीवाणू आहेत त्या पाण्यामध्ये, कॉलराचे असतील, टायफॉइडचे असतील किंवा हेपेटायटिसचे असतील, हे जीवाणू क्लोरीनच्या वापरामुळे नष्ट होणार आहेत आणि त्यांचा जो प्रसार आहे त्याच्यावरती बंधन येणार आहे किंवा त्याचा प्रसार रोखला जाणार आहे. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते असणार आहे क, क्लोरीन. लक्षात असू द्या, जलाशय शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करतात. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जर पीएच 7 पेक्षा कमी असेल तर द्रावण डॅश डॅश आहे. आता इथं आपण मगाशीच पाहिलं की ज्यावेळेस 0 ते 6 असेल त्यावेळेस ते असणारे आम्ल, 8 ते 14 मध्ये असणारे ते आम्लारी आणि 7 असणार उदासीन. इथं काय विचारलं, पीएच 7 पेक्षा कमी, 7 पेक्षा कमी काय आहे, आम्ल हे 7 पेक्षा कमी असणारे पीएच, कमी 7 पेक्षा कमी पीएच असणारे घटक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आम्ल आहे का, हो, ऑप्शन जो दिला आहे अ, तो आहे आम्ल. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे त्याला करेक्ट उत्तर आहे हे आम्ल. मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आता आम्ल पावसाचा पीएच किती असतो, जस्ट आपण पाहिलं आम्ल ज्यावेळेस असेल त्यावेळेसचा पीएच हा 0 ते 6 पर्यंत पाहिजे आणि इथं आम्ल पाऊस विचारले. आम्ल पाऊस म्हणजे थोडक्यात काय होतं, ज्यावेळेस जे आपले गाडीमधले इंधनं असतात त्यांचं जे ज्वलन आहे ते पूर्ण ज्वलन जर नाही झालं तर त्याच्यामधून सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड नावाचे वायू हे वातावरणामध्ये सोडले जातात आणि त्या वायूंची अभिक्रिया बाष्पासोबत होऊन सल्फर डायऑक्साईड पासून बनतं सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रोजन ऑक्साईड पासून बनतं नायट्रिक ऍसिड. आणि हेच ऍसिड जे आहेत ते पावसासोबत जमिनीवरती येतात आणि पडणाऱ्या पावसाला आपण आम्ल पाऊस असं म्हणतो. तर आम्ल पाऊस हा आम्ल आहे म्हणून याचा पीएच जो असणार आहे तो नक्कीच 6 आणि 6 कमी, किंवा मोर प्रिसाइज याचा आन्सर असणार आहे 7 कमी, कारण 6 सुद्धा आम्लच आहे. सो द करेक्ट आन्सर इज पीएच 7 कमी. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. टेप रेकॉर्डरच्या प्लास्टिक टेपवर या पदार्थाचा थर दिलेला असतो. आता आपण कदाचित लहानपणी किंवा आत्ताही कुणी पाहिलं असेल की हे रेकॉर्डरमध्ये टेप वापरतात आणि या रेकॉर्डरमध्ये एक असं पट्टी जी असते ती फिरत असते. तर त्याच्यावरती जो टेप असतो किंवा ती पट्टी जी असते त्याच्यावरती चुंबकीय पदार्थाचा मुलामा किंवा थर दिलेला असतो आणि तो जो चुंबकीय पदार्थ आहे तो आहे आयर्न ऑक्साईड. तर हे चुंबकीय संयुग याचा वापर करून तो जो डाटा आहे त्याच्यावरचा हा स्टोअर केलेला असतो आणि तो डाटा टेप रेकॉर्डर रीड करून आपल्याला ऐकवतो. तर मग याच्यामधून ऑप्शन ड, आयर्न ऑक्साईड हा करेक्ट ऑप्शन आहे. तर लक्षात असू द्या हे टेप रेकॉर्डरच्या प्लास्टिक टेपवरती आयर्न ऑक्साईडचा थर दिलेला असतो. मित्रांनो पुढचा आपण प्रश्न पाहूयात, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता. तर आता ऑप्शन्स पाहूयात आपण, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ज्यावेळेस वातावरणामध्ये रिलीज होतो त्यावेळेस तो पृथ्वीच्या भोवती साचला जातो आणि ज्यावेळेस सूर्याची उष्णता किंवा ऊन पृथ्वीकडे झेपावतं त्यावेळेस तो जो CO2 आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे ही उष्णता ॲब्सॉर्ब करून घेण्याचं किंवा शोषून घेण्याचं काम करतो आणि प्लस पृथ्वीकडनं जी परावर्तित झालेली उष्णता आहे ती पण या कार्बन डायऑक्साईडच्या थरामध्ये शोषली जाते किंवा या वायूमध्ये शोषली जाते आणि त्याच्यामुळे एकूणच काय होतं आहे, पृथ्वीभोवती जे वातावरण आहे तर त्याचं तापमान हे वाढलं जातं आणि त्याच्यामुळे तापमान वाढल्यामुळं पृथ्वी गरम होते आणि हवामानात बदल होतात. यामुळे जंगलात लागलेली आग असेल, उष्णतेच्या लाटा असतील आणि समुद्राची वाढती पातळी असेल या गोष्टींवरती याचा इफेक्ट होतो. आपण रिसेंटली पाहतोय की दर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हे वाढत चाललंय. तर हे टेम्परेचर वाढण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे CO2 चं प्रमाण वातावरणामध्ये वाढतंय.
तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कार्बन डाय ऑक्साईड. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, शाईचे डाग काढण्यासाठी डॅश डॅश हे आम्ल वापरतात. तर शाईचे डाग काढण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड किंवा ऑक्झॅलिक आम्ल याचा उपयोग होतो. लक्षात असू द्या, शाईचे डाग काढण्यासाठी ऑक्झॅलिक आम्लचा वापर होतो. मित्रांनो ठीक आहे, तर हे आजचं सेशन होतं. आजच्या सेशनमध्ये आपण आम्ल आम्लारी आणि क्षार या टॉपिकवरचे MCQ आणि त्यातले विचारले गेलेले PYQ आज आपण पाहिलेत. तर आय होप तुम्हाला आजचे कॉन्सेप्ट समजले असतीलच. तुमचे इतर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा. याच्यामुळे आपल्या या होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच खूप फायदा होणार आहे. तर थँक्यू.